आता ब्रेक नंतर आपण नजर टाकणार आहोत राज्यातल्या आजच्या तापमानावर. टॉप 18 प्रायोजक आयआयबी एम साठी सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड. परभणी जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सेलू तालुक्यातील हातनूर जवळच्या ओढ्याला पूर आल्यामुळे वालूर मोरेगाव रस्ता बंद झाला. नागपूर जिल्ह्यात सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. नाशिकमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात 3 जण जखमी झाले असून 1 जण गंभीर जखमी झालाय. स्फोटामुळे घराच्या काचा फुटल्या. परभणीच्या पूर्णा शहरातील रेल्वे उड्डाणपुलाखाली बस अडकली. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली असून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय, मात्र यातून रेल्वेच्या कारभाराची पोलखोल झाली. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मिळणाऱ्या मानधनात कपात केली जाते, त्यामुळे बुलढाण्यात या निर्णयाच्या निषेधार्थ मलकापूर तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मालेगाव महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आलाय. पालिकेनं भर पावसात रस्त्यांच्या डांबरीकरणाचं काम केल्यानं अवघ्या काही तासात डांबर वाहून गेलंय. जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे धरणातील जलसाठा 96% पोहोचलाय. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी सपत्नीक वाघूर धरणाचं जलपूजन केलं. जळगावच्या भुसावळ तालुक्यात परतीच्या पावसाचा हाहाकार सुरूच आहे. भुसावळ मुक्ताईनगर बोदवड जामनेरला मुसळधार पावसाने झोडपलं असून पिकांनाही फटका बसला. नागपूरच्या पूरग्रस्त भागातील 7,000 पंचनामे पूर्ण करण्यात आले. आतापर्यंत 3,500 पूरग्रस्तांना धान्य किट वाटप करण्यात आलंय. 55 टीम घरोघरी जाऊन पंचनामे करतायत. नागपूरला पाणी पुरवठा करणारी तोतलाडोह, खिंडसी, कामठी खैरी हे 3ही जलाशय तुडुंब भरली आहेत. विदर्भातील मोठ्या मध्यम लघु जल प्रकल्पात 85% जलसाठा जमा झाला. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरण हे 100% भरलंय. हंगामातील शेवटच्या सत्रात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील ज्वारी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. कृषी विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. धुळे जिल्ह्यातील रानमाळा परिसरामध्ये फुलांची शेती चांगलीच बहरली आहे. त्यातच सणवारांमुळे फुलांना चांगली मागणी असल्यानं फुल उत्पादकांना सुगीचे दिवस आलेत. सांगलीतील चांदोली धरण सध्या 100% भरलंय. त्यातच जलविद्युत प्रकल्पामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे चांदोली धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले. नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथे एटीएम फोडून 19 लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. भरवस्तीतील एटीएमवर डल्ला मारल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चंद्रपुरात गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी आल्यानं मिरवणूक परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झालेत. गणेश मंडळांना अडथळा ठरत असलेल्या विजेच्या तारा बाजूला करण्यात आल्या असून विसर्जन स्थळी दौड पोलिसांची करडी नजर असणार आहे. ड्रीम इलेव्हन्स इतर ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना केंद्र सरकारने झटका दिला. या कंपन्यांना तब्बल 55,000 कोटींचा कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली. नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. लोकसभेसाठी भाजपकडून नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू. अमित शहा, जेपी नड्डांनी घेतला आढावा. तर सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांचं तिकीट कापण्याची शक्यता.
भाजपमध्ये वादाची ठिणगी पडते. येत्या काळात भाजपमध्ये मोठा स्फोट होणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एक आठवडा परदेश दौऱ्यावर. घाना इथल्या 66व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस लावणार हजेरी. जागतिक संसदीय आणि राजकीय प्रश्नावर होणार विचारमंथन. कांदा प्रश्नावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत झालेली बैठक निष्फळ. व्यापारी आज लिलावात सहभाग घेणार की नाही याबाबत संभ्रम कायम. अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता. मुंबईत आज होणाऱ्या बैठकीत होऊ शकते अधिकृत घोषणा. एनआयएकडून खलिस्तान्यांविरोधात देशभरात छापेमारी. उत्तर प्रदेश पंजाब हरियाणासह 6 राज्यात एनआयएचे छापे. ₹2000 नोटा बदलण्यासाठी उरले फक्त 4 दिवस शिल्लक. अद्यापही 24,000 कोटी जमा होणं बाकी. आणि भारत ऑस्ट्रेलियामध्ये आज अखेरचा वन डे सामना. राजकोटमध्ये होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष. चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होऊ द्या असं साकडं घालणारं पत्र अजितदादा समर्थकांनी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलं. त्यांच्या या पत्रावरून भाजप नेते मोहित भारतीय यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 नव्हे तर 145 आमदार लागतात असं प्रत्युत्तर मोहित भारतीय यांनी दिलं. त्यामुळे भाजप राष्ट्रवादी सीएम पदावरून पुन्हा झुंपल्याचं पाहायला मिळतं. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. तुषार, काय माहिती? तुषार, आपण जर पाहिलं असेल तर सध्या अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत आणि अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदी सध्या असताना कार्यकर्त्यांकडून अनेक वेळा मुख्यमंत्री अजितदादा व्हावेत या संदर्भातली मागणी करताना पाहायला मिळते. त्या संदर्भातच साकडं देखील घालताना पाहायला मिळाला. त्या संदर्भातच लालबागच्या राजाच्या चरणी जे पत्र देण्यात आलं त्यामध्ये अजितदादांनी मुख्यमंत्री हो असं म्हणण्यात आलं. आणि या पत्रानंतर या ठिकाणी भाजपाचे नेते मोहित कोंबोजी यांनी टीका करून टीका केलेली आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 45 जागा नव्हे तर 145 जागा लागतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता हे जे ट्विटरवर आता रंगलेलं आहे तिकडे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये हे नेमकं कधी थांबतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पुढे राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे आणि त्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत जे पी नड्डा आणि अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावर खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यानुसार मुंबईतही काही जागांवर बदल होण्याची शक्यता आहे. एक प्रकारचा भाजपमध्ये असलेला उद्रेक दाबण्यासाठी या पद्धतीनं एक दबाव तंत्राचा वापर भाजपचा हायकमांड करते आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आम्ही अनेकदा सांगितलं की भाजपमध्ये खतखत मोठी आहे, कधी पण स्फोट होऊ शकतो. भाजपमध्ये पुढच्या काळात मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर एक आठवडा परदेश दौऱ्यावरती जात आहेत. घाना या देशात पार पडणाऱ्या 66व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस ते हजेरी लावतील. आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी सुरू असताना अध्यक्ष दौऱ्यावर जाणार असून 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत ही परिषद होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची आज मुंबईत बैठक पार पडते आणि या बैठकीत मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दुपारी 4 वाजता गरवारे क्लब इथं याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. नवाब मलिक वैद्यकीय कारणास्तव बैठकांसाठी आणि पक्षीय कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्यामुळं अजित पवार गटाने मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय शिवाजीराव नलावडे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते, मात्र पक्षांतर्गत विरोधामुळे समीर भुजबळ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते. तर निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीसोबतच इतर मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी संप सुरू केला. एक आठवड्यात झाला तरी या संपावर तोडगा निघालेला नाही आहे. काल मंत्र्यांसोबत झालेली बैठकही निष्फळ ठरली.
संप लांबल्यामुळे याचा सर्वात जास्त फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतोय. आज पुन्हा व्यापारी बैठक घेऊन चर्चा करून निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आज तरी कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या लिलावामध्ये व्यापारी सहभागी होणार का, हा लिलाव होणार का, हा प्रश्न कायम आहे. कारण निर्यात शुल्कावरची म्हणजे कांद्याच्या निर्यातीवर जे निर्यात शुल्क लावण्यात आलेले 40% निर्यात शुल्क लावण्यात आलेले ते रद्द करण्यात यावं अशी मागणी घेत व्यापाऱ्यांनी हा संप जो आहे तो सुरू केलेला आहे. आणि त्यामुळे अर्थातच शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. कारण चाळीत साठवलेला कांदा घेऊन शेतकरी तो विक्री करता मार्केटमध्ये घेऊन येत आहेत, पण त्याची विक्री होत नसल्या कारणाने त्यांना तो कांदा परत घेऊन जावा लागतो आहे. त्यामुळे करावं काय हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांसमोर आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीचं वेळापत्रक ठरलंय. 13 ऑक्टोबरला शिवसेना आमदारांच्या सर्व याचिका एकत्र करायच्या का नाही यावर सुनावणी पार पडणार आहे. 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी होणार आहे आणि यानंतर 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद करण्यात येईल. तसंच 23 नोव्हेंबर नंतर 2 आठवड्यात अंतिम सुनावणी होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. आणि आता मंत्रालयात जाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी, मुंबईमधील मंत्रालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न झालेली अनेक प्रकरणं याआधी समोर आलेली आहेत आणि अशात आता राज्य सरकारने मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने काही सुधारित मार्गदर्शक तत्त्व मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. मंत्रालयातील प्रवेशाचे नियम आणखी कठोर करण्यात येणार आहेत. मंत्रालयात प्रवेश मिळण्यासाठी पूर्वनोंदणी करूनच वेळ घ्यावी लागेल. ज्या विभागामध्ये काम आहे त्याच मजल्यावर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार असून पिशवी बॅग किंवा 10,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मंत्रालयात नेता येणार नाही. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून नागरिक संतप्त झालेत. अशा संतप्त नागरिकांनी चिखलात लुळून आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. इथल्या बंबाट परिसरात हा प्रकार समोर आलाय. रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचं पाणी साचलंय आणि त्यामुळं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. गेली अनेक वर्ष होऊनही रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही आणि त्यामुळे नागरिकांनी हे अनोखं आंदोलन केलं. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यामध्ये मुदखेड इथं रस्त्यासाठी युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. मुदखेड गावात जाणारा रस्ता नारुदुरुस्त आहे आणि हा रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगर हे स्मार्ट सिटीमध्ये आहे, पर्यटनाची राजधानी आहे. मात्र शहरातील काय भागांमध्ये काय अवस्था हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि नागरिकांना काय करण्याची वेळ या शहरामध्ये आली आपण बघतोय की रस्त्यासाठी चक्क चिखलामध्ये नागरिक लोळत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास भागातील बंबाट नगरमध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि आपण बघतोय की रस्त्याची वाईट अवस्था असल्यामुळं या ठिकाणी कार्यकर्त्यांना रस्त्यामध्ये यावं लागलं. ज्ञानेश्वर गायकवाड नावाचे सामाजिक कार्यकर्ते ते चिखलात लोळण घेत आहेत. चिखलात लोळण यासाठी घेत आहेत की प्रशासनाचा धिक्कार प्रशासनाचा या ठिकाणी ते निषेध करत आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून जी आहे रस्त्याची मागणी आहे या नागरिकांची, मात्र ती मागणी पूर्ण होताना या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळं नागरिकांना बघतोय आपण अशा पद्धतीनं चिखलामध्ये लोळण्याची वेळ आलेली आहे. एकंदरीतच वाईट अवस्था आहे. मी सुद्धा या ठिकाणी फिरून बघितलेलं आहे की या भागातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. लोकांना या ठिकाणी जायला यायला रस्ता नाही आहे. आपण भावना समजून घेऊया. ज्ञानेश्वर काय म्हणणार एकंदरीतच काय म्हणणं आहे तुमचं, चिखलात लोळण्याची वेळ का आलेली तुमचं? कारण की या ठिकाणी गेले 2 ते 3 वर्षापासून आम्ही सतत लोकप्रतिनिधी जे गेंड्याचे कातडीचे आहे यांना आम्ही निवेदन देऊन या बंबाट नगरमध्ये 7 ते 8 हजार लोक वसत आहे आणि येथील नागरिकांना मुलं शाळेत नेऊन घालता येत नाही.
कोणाला दवाखान्यात नेता येत नाही आणि परवाच्या दिवशी एक घटना अशी घडली की एका मुलगा बीमार होता त्याला दवाखान्यात नेला घरापर्यंत वेळेत गाडी मिळाली नाही आणि वेळेत दवाखान्यात नेता न आल्यामुळे त्याला या ठिकाणी जीव गमावा लागला। जर असा आम्हाला या ठिकाणी जीव गमावा लागत असेल तर हे लोकप्रतिनिधी आमच्या काय कामाचे। पण अशी माहिती आहे की तुमचा रस्ता मंजूर झालेला आहे पण होत नाही। हे मंजूर आम्ही गेले 10 वर्षापासून न्यूजपेपरला वाचतोय की मंजूर आहे मंजूर आहे पण अद्याप याचं कुठेही प्रॅक्टिकली काम होत नाहीये। फक्त आम्ही वर्तमानपत्रात वाचतोय की मंजूर आहे म्हणून। पण तुम्ही याच्या आधी सुद्धा आंदोलन केले आता आंदोलन करते तरी रस्ता होत नाही, काय नेमकं पुढे असणार आंदोलन? कारण यानंतर जर 15 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम आणि इशारा देतो या बंबटनगरच्या वतीनं, जर या 15 दिवसात या कामाला सुरुवात झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आमगावर राखेल टाकून आत्मदहन करून घेणार। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। पुढे बघूयात विदर्भाच्या आंदोलन समितीकडून 28 सप्टेंबरला विदर्भातील जनतेसाठी अन्यायकारक असणाऱ्या नागपूर कराराची होळी केली जाणार आहे। नागपूर शहरात व्हेरायटी चौकात हे आंदोलन केलं जाईल। 30 सप्टेंबरला आष्टी इथून कौंडण्यपूरपर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे। स्वतंत्र विदर्भ राज्याची 118 वर्षांची मागणी कायमस्वरूपी निकाली काढावी या मागणीकरता हे आंदोलन केलं जाईल। 28 तारखेला दरवर्षीप्रमाणे नागपूर करारामुळे घटना दुरुस्ती होऊनही केंद्र सरकारने 38 वर्ष वैधानिक विकास मंडळ उशिरा सुरू केली, त्यामुळे हा करारच मुळात आमच्यावर अन्याय करणारा आहे म्हणून त्याची आम्ही दरवर्षीप्रमाणे होळी करतो आहे। आंदोलन नागपुरात जवळजवळ 4 ठिकाणी होईल, वेगवेगळ्या तालुक्यात होईल, विदर्भातल्या 11 जिल्ह्यात 120 तालुक्यात कुठे ना कुठे सगळं हे आंदोलन होळीचं। दुसरं, ही पदयात्रा आष्टीवरून 11 वाजता निघेल, संध्याकाळी तळेगावला पोहोचेल। पुढे बघूयात खलिस्तान्यांविरोधात आता केंद्र सरकारनं धडक कारवाई सुरू केली। खलिस्तानी गँगस्टरच्या नेटवर्कवर देशभरात एनआयएकडून छापे टाकण्यात येत आहेत। उत्तर प्रदेश, दिल्लीसह 6 राज्यांमध्ये एनआयएनं छापे टाकले। 51 ठिकाणी छापे टाकून तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे। हरियाणा, राजस्थान, पंजाबमध्ये एनआयएनं छापे टाकले। तर नाशिकमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली। या स्फोटात 3 जण गंभीर जखमी झाले असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे। स्फोटामुळे घराच्या काचा फुटल्यात। नाशिकच्या उत्तम नगर परिसरात ही घटना घडली आहे। पुढली बातमी जळगावमध्ये। जळगावच्या यावल तालुक्यातील ज्वारी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। ज्वारीच्या कणसाला हलवल्यावर ज्वारीचा चुरा पडतोय। पाऊस नसल्यानं आधीच शेतकरी हवालदिल झाले होते आणि त्यातच आता रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत। यासाठी कृषी विभागानं उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकांचं किडीमुळे अतोनात नुकसान झालं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 75,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। यासाठी वणी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत सडलेले कपाशीचे बोंड आणि सुकलेले सोयाबीन अधिकाऱ्यांना दाखवत शेतीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली। राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झालेला आहे। परभणीतल्या सेलू तालुक्यात पावसामुळे हातुनूरजवळ असलेल्या ओढ्याला पूर आला आणि यामुळे परिसरातील वालूर ते मोरेगाव हा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे। दुसरीकडे पूर्णा शहरात मुसळधार पावसामुळे रेल्वे पुलाखाली पाणी साचलं आणि या साचलेल्या पाण्यात बस अडकल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला आहे। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाची बस या पाण्यात अडकून पडलेली। यावेळी बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। तर मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी अशी आहे की मुंबईत सप्टेंबरमध्ये अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे हिवताप आणि डेंग्यूच्या डासांसाठी पोषक वातावरण तयार झालं आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये डेंग्यू आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत मागील 4 महिन्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली। 25 सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये हिवतापाचे 1,068 तर डेंग्यूचे 1,031 इतके रुग्ण सापडलेत। दररोज रुग्णसंख्या वाढत असल्यानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। आणि यानंतर इथं वेळ झाली की ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।